मेढा येथील कनेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव पिंपरीचे सरपंच शांताराम वांगडे यांनी वाचवून त्या व्यक्तीला दिले जीवदान। सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मेढा येथील कनेर जलाशयात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव पिंपरीचे सरपंच शांताराम वांगडे यांनी आज वाचवून त्या व्यक्तीला जीवदान दिले। स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्याचे प्राण वाचवणाऱ्या शांताराम वांगडे यांच्या या धैर्याचे कौतुक होत आहे। वांगडे यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल आज मेढा येथे एका कार्यक्रमात उपविभाग पोलीस अधिकारी शीतल खराडे जानवे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या हस्ते वांगडे यांचा सत्कार करण्यात आला। आज सकाळी मेढा येथे पोलीस ठाणे मेढा येथे येत्या गणेशोत्सव कार्यक्रमाची जावली तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील आणि उत्सव मंडळे यांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीसाठी पिंपरीतर्फ मेढा गावचे सरपंच शांताराम उर्फ संतोष वांगडे हेही गेले होते। बैठक संपल्यावर ते परत आपल्या घरी पिंपरी येथे येण्यासाठी आपल्या मोटरसायकलवर बसून निघाले। वाटेत मेढा मोहाट पुलावरून जात असताना पुलाच्या मध्यावर एक वयोवृद्ध मोहाट गावचे बाजीराव बुवा धनावडे हे पुलावरून मोहाटकडे जात असता त्यांची वागणूक संशयास्पद दिसली। त्यांना संशय आला म्हणून सरपंचांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला। ते एकदा खालच्या बाजूला तर एकदा वरच्या बाजूला जात होते। शेवटी ते वरच्या बाजूला थांबले आणि कटाड्यावर चढले आणि त्यांनी नदीपात्राच्या खोल पाण्यात उडी मारली आणि हे सरपंचांनी पाहिले आणि आपली चालू गाडी तिथेच सोडली आणि जिथून त्या व्यक्तीने उडी मारली तिथून उडी मारण्यासाठी सज्ज झाले। पण त्यांच्या लक्षात आले या नव्या पुलाखाली ब्रिटिशकालीन लोखंडी पूल आहे आणि त्यामुळे आपल्याला ही त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी तो विचार बदलला। मेढा बाजूला पळत सुटले, पळताना हाताने कपडे काढत खिशातील वस्तू मोबाईल घड्याळ व पाकिट रस्त्यावर सोडत वरच्या बाजूला अर्धा किलोमीटर जवळजवळ पळत आले। रस्त्यावरून नदीत उडी मारली। एका मिनिटात 150 ते 200 फूट अंतर पार करत त्यांनी त्या वृद्धाला पकडण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत तो माणूस 3 डुबक्या घेऊन वर आला आणि सरपंचांनी त्याच्या कमरेला पकडले। पण तो म्हातारा ओरडत होता, सोडा मला, मला मरायचे आहे असे म्हणून तो आपले डोके पाण्यात बुडवत होता। मग सरपंच शांताराम वांगडे यांनी त्याची मान पकडली आणि परत त्याच दमात 150 ते 200 फूट अंतर एका हातात हे वृद्ध आणि दुसऱ्या हाताने पाणी कापत नदीकाठी आले आणि या वयोवृद्ध ग्रस्ताचे प्राण वाचवले। आज रस्त्यावर कितीतरी अपघात होतात, माणसांची माणुसकी संपली असे म्हणतात, पण आज माणुसकी आणि धाडस जावली तालुक्यामध्ये जिवंत आहे। याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पिंपरी गावचे सरपंच शांताराम वांगडे। शांताराम वांगडे यांच्या या असामान्य धाडसाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे। मी मेढ्याहून येत असताना ती व्यक्ती जरा थोडी व्हायबल झालेली होती, जरा इकडे तिकडे बघत होती। मला थोडासा डाऊट आला, हे असं का वागतोय किंवा का करतोय असं बघत असताना मी जरा पुढे गेलेलं बघून त्या व्यक्तीनं पुलावून उडी टाकलीच। तितक्यात मी एक मिनिटाच्या आत गाडी वळवून पळत जाऊन कपडे काढून चालूमध्ये त्या माणसाला एक मिनटापर्यंत तिथं जाऊन मी पकडला आणि पकडल्यानंतर तो म्हणत होता की मला बाबा वाचवू नका, परंतु मी कमरेला पकडल्यानंतर त्यानं मान खाली घालायचा प्रयत्न केला। नंतर मी पाठीमागं पकडलं, त्यांचं मुंडकं वर केलं आणि जवळजवळ मी 5-10 मिनटात त्यांना मी बाहेर काढायचा प्रयत्न केला।